आपली ज्वारीची भाकरी किती छान सॉफ्ट अशी मस्त तयार झाली आहे त्याचबरोबर बघा ती लाटताना कुठेही फाटली किंवा मोडलेली नाही आहे आणि त्याचबरोबर छान अशी फुलून सुद्धा आली आहे जर तुम्हाला सुद्धा अशी परफेक्ट ज्वारीची भाकरी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा रामराम मंडळी मी हर्ष असे तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आज मी तुम्हाला परफेक्ट ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे दाखवणार आहे उदरभरणला सबस्क्राइब करून घंटी जरूर वाजवा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपण इकडे ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाणी घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि तेल हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल तर सर्वात आधी आपण इकडे पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी वापरून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहेत चपातीपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे हे पीठ मळताना तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळा जेणेकरून ना तुमचं पीठ खूप सैल होणार नाही आणि तुम्हाला त्याचा अंदाज सुद्धा बसेल हे बघा या प्रकारे छान असं हे पीठ मळून आहे जेणेकरून ना आपल्या भाकऱ्या एकदम छान सॉफ्ट अशा तयार होणार आहेत आणि ज्वारीची भाकरी बनवताना जर तुमची भाकरी फाटत असेल तर त्याचं एक कारण असं सुद्धा असू शकते की तुमचं जे पीठ आहे ना ते जुनं असेल त्यामुळे भाकरी फाटते तर ज्वारीची भाकरीसाठी ताजं ताजं पीठच असलं पाहिजे साधारणपणे महिनाभर जुनं वगैरे पीठ असलं तर चालेल आपलं पीठ इकडे छान व्यवस्थित मळून आहे त्याचा आपण या प्रकारे अंदाजे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढी मोठी भाकरी हवी असेल त्या प्रकारे गोळे करून ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे आता इकडे पोळीपाटावर हा पिठाचा गोळा आपण व्यवस्थित मळून घेतलाय हाताला थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण या प्रकारे ज्वारीच्या पिठाचा जो गोळा आहे तो थोडासा असा छप्पट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोळीपाटावर पुन्हा पीठ टाकून हा गोळा टाकून थोडीशी ती भाकरी आहे ना ती हाताने थापून मग लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर भाकरी थापता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट भाकरी थापली तरी देखील चालणार आहे मी इकडे तुम्हाला सोपं आणि साध्या प्रकारे म्हणून लाटून दाखवतोय अशा प्रकारे भाकरी चिटकू नये त्याकरता आपण मध्ये मध्ये थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे भाकरीला भाकरीच्या खालच्या बाजूला आणि ती भाकरी गोल फिरवत फिरवत छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे हे बघा लाटताना आपली भाकरी आहे ना ती कुठेही फाटत नाही पीठ व्यवस्थित मळलंय त्यामुळे कुठेही फाटत नाही आणि त्याचबरोबर पीठ जुनं पीठ नसावं अलगद हाताने आपण ही भाकरी छान लाटून घेतलेली आहे आता ही भाकरी आपण तव्यावर टाकायची आहे त्या अगोदर तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे भाकरीच्या वरच्या बाजूला ना आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून ती भाकरी आहे ना ती शेकताना छान सॉफ्ट राहते आणि त्याला असे क्रॅक्स येत नाही आणि ती भाकरी कडकसुद्धा होत नाही त्याचबरोबर ती व्यवस्थित शेकलीसुद्धा सुद्धा जाते फास्ट गॅसवर आधी आपण खालच्या बाजूने ती व्यवस्थित शेकून घ्यायची आहे साधारणपणे एक ते दीड मिनिटाने आपली भाकरी छान अशी खालच्या बाजून शेकली जाते पण महत्त्वाचं म्हणजे असं की तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे आणि फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे आता हे बघा अशा प्रकारे आपण ही भाकरी उलटवून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण या बाजूने सुद्धा भाकरी व्यवस्थित शेकून घेणार आहेत मदनामधना या प्रकारे आपण भाकरी झाली आहे की नाही झाली आहे ते चेक करायचं आहे हे बघा इकडे एक दीड मिनिटाने आपली भाकरी खालच्या बाजून छान शेकली घेतली ती आपण पुन्हा पलटवून घेतली आहे आणि त्यानंतर ती बघा अशी छान मस्तपैकी आपली भाकरी फुलूनसुद्धा आलेली आहे अल्थ्याच्या मदतीने या प्रकारे त्याला फिरवून घ्यायची आहे भाकरी आणि ती छान भाकरी अशी मस्त टम्म अशी फुलली पाहिजे आता आपली भाकरी शेकून तयार झाली आहे ही आपण एका कॉटनच्या कपड्यावर वगैरे काढून घ्यायची तर अशा प्रकारे ज्वारीच्या भाकऱ्या आपल्या करून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हीसुद्धा घरी ज्वारीची भाकरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा